येशूने सैतानकडून परीक्षा. बाप्तिस्मानंतर लगेच पवित्र आत्माने येशूला जंगलमा लिग्या. त्या जागावर येशू 40 दिन व 40 रात्र उपवास करत तव शैतानी तटे इसन येशूने परीक्षा लिदी. शैतान येशूले मोहमा पाडना, जर तू खरोखर देवना पुरेशे तर ह्या दगडले भाकर होवाने आज्ञा दे, म्हणजे तुले जेवण भेटीन. येशूने उत्तर दिदा, देवन वचन मासा लिखेल शे, लोकसले जगासाठी फक्त भाकर नको तर देवना तोंड म्हणून निघणारा प्रत्येक वचननी गरज शे. मग शैतानी येशूले लिसन मंदिर न चोटीवर उभा करा आणि तेले सांग, तू देवना पुरेशे तर खाले कूद, कारण की असं बी लिखेल शे, देव आपला दूत असले तुना विषय मी आज्ञा करीन आणि तुना पाय खाले आपटवू, म्हणून त्या तुले हात वर जेलिले तीन. पण येशूने शैतानले पवित्र शास्त्रातून उत्तर दिदा, तो सांगना, देव आपला वचन मधून आपला लोकसले आज्ञा देस, तू आपला देव परमेश्वरने परीक्षा लेवू नको. मग शैतानने येशूले जगना सर्व राज्य व वैभव दाखाडा आणि सांगना, जर तू पाया पडीसन माले नमन करशीन तर मी हई सगळं तुले दिन. येशूने सांग, अरे शैतान चालना जाय, देव आपला वचन मा लोकसले आज्ञा करस, परमेश्वर तुना देव येले नमन कर व फक्त तेनीच उपासना कर. असा प्रकारे येशू शैतानना तोंडले बली नाही पडना, म्हणून शैतान तेले सोडीसन तठून निघी गया. मग देवदूत दिसन येशूनी सेवा करणार.